नाशिकमध्ये शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये एकमेकांविषयी असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नांदगावचे आमदार सुहास कांदे कमालीचे नाराज असून गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालकमंत्री दादा भोसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याविषयी उघड नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये येणार आहेत. या प्रकरणात दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार का याची उत्सुकता आहे. या बाबतीवर एबीपी माझानं खासदार हेमंत गोडसेंना विचारलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. निश्चित मला असं वाटतं का नाराजीचा तसा काही भाग नव्हताच, कारण प्रत्येक जण आपण एक जे काही विचार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडलेत की आपल्याला ही शिवसेना बाळासाहेबांचे जे हिंदुत्ववादी विचार आहेत ते पुढं घेऊन जायचे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्री देखील आहेत ते देखील सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहे आणि आम्ही देखील सर्वजण जरी एकच परिवारामध्ये आहोत निश्चित आम्ही एक दुसऱ्याची जरी नाराजगी असली परंतु आम्ही एकत्र सोबत राहून काम करणार आहोत. नाराजी दूर करायचा प्रयत्न करणार का तुम्ही? नाही, आम्ही सर्वच एक परिवारातले आहोत आणि निश्चित आम्ही सर्वच एकत्रितरित्या काम करून या नाशिकच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.